शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव दुर्गाराणी प्रभुराज तपासे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून व्यामाट कंपनीचं काम करत आहे. हे आमचे बांधव आहेत. माझं नाव बापू लोणारी. बापू लोणारींच्या माध्यमातून आपण भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव शरद वशिष्ठ डवन. एकुर्के तालुका मोहोळ क्षेत्र. डवन साहेबांना ऊसाच्या फुटव्यासाठी सेंद्रिय पद्धतीची औषधं बापूंनी दिली होती आणि आंतरपीक त्यांनी मकेचं घेतलं होतं. ते ऊसाच्या फुटव्या बरोबर मकेला कशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे ते धवन साहेबांच्या तोंडून आपण ऐकूया. धवन साहेब तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं हे सेंद्रिय प्रोडक्ट वापरल्यानंतर? मला माझे मित्र बापू साहेब शिवाजी लोणारे यांनी सेंद्रिय शेतीचं महत्व अगोदर मला पटवून दिलं आणि त्याच्यानंतर मी तो प्रोडक्ट त्यांच्या माध्यमातून वापरला. पाच पाण्याद्वारे मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि त्यांनी मला मूळ सुरुवात म्हणजे ऊसाचा फुटवा आणि ऊसाची जोमदार वाढ त्याच्यासाठी मला त्यांनी दिलेलं होतं हे औषध. परंतु मी योगायोगाने त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मक्याचं पीक लावलेलं आहे आणि मला असं दिसून आलं की एक महिन्यानंतर औषध सोडल्यापासून एक महिन्यानंतर मक्याला एकदम टॉपमध्ये रिझल्ट दिसून आला आणि थोड्या दिवसांनी मी त्यांना स्वतः बोलवलं. त्यावेळेला आम्ही दोघांनी पाहणी केली. त्यावेळेला आम्हाला थोडं जरा चित्र वेगळं दिसालं की मक्याचे ताटाची साईज जवळजवळ 6 इंच साईज आहे. ऊसापेक्षा पेरा जास्त मोठा पडला आहे आणि परत झाडाची उंची पहिली तरी 8 फुट तरी माझ्या अंदाजे होऊ शकते ही उंची. आणि जे परत असं निदर्शन आलं की आम्ही 2-3 कणसापर्यंत लक्ष दिलं मक्याच्या. परंतु आज बघा, पहिल्या कांडीपासून प्रत्येक कांडीला हे एक, या 2 नंबर कांडीला 2, 3 नंबरमध्ये हो काही तिसरं आलं, 4 आला इकडं, ते 5 आणि परत 6 कांडीला 6 आणि हिथं झुमका पद्धतीनं लागल्यामुळे ही 3 असे टोटल आमच्या निदर्शनास 9 कणसं आले. आणि त्याच्यासाठी मी पहिल्यांदा डेव्हलपर म्हणून जे औषध आहे ते 5 पाण्याद्वारे पहिल्यांदा सोडलं आणि त्याच्यानंतर मी परत ह्या 2 बॉटल ज्या आहेत विवा कंपनीच्या ह्या 2 बॉटल मी मिश्रण पद्धतीनं 5 पाण्याद्वारे सोडल्या आणि त्याचा रिझल्ट दोन्हीला पण चांगला आलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे आज आमच्या वडिलांचं वय जवळजवळ 78 वय आहे. त्यांचंसुद्धा म्हणणं असंच आहे की बाबा, आम्ही पण मका बऱ्याच वेळेला केली परंतु असा रिझल्ट आम्ही कधी बघितलेला नाही. आज बुडापासून कनिष त्यांनीसुद्धा स्वतः पाणी आज केली तर तेसुद्धा आश्चर्यचकित झालं की बाबा, असं काढलेला कनिष कधी आम्ही बघितलेलं नाही. जास्तीत जास्त त्यांच्या अनुभवानुसार 3 कणसं काय, त्याच्यातील 2 व्यवस्थित भरणार आणि 1 थोडा होपच राहणार. पण आता ह्याला बघितलं तर हो का, ह्याची कणसाची लांबीसुद्धा बघितली तर साधारण ही 11 इंचच कणीस आहे काय, आणि त्याला बियासुद्धा चांगल्या पद्धतीच्या भरलेल्या आहेत त्या काय. आणि प्रत्येक ह्याला असं आहे, असं काही एकाच कणसाला आहे की दुसऱ्याला नाही असा काही विषय नाही. प्रत्येक कणसाला हो का असं दाणेदार आहे काय. माझ्या माहितीनुसार अजून जर आपण दुसरा डोस ह्याला सोडला तर दुसऱ्या डोस नंतर ही जी लहान कणसं आहे ती ह्याचं वय आता 2.5 महिने, परंतु ह्यासुद्धा कणसाला प्रत्येक कणसाला दाणे भरते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय. मस्त, तरी पण दाणे भरलेत ना. नाही, 100% दुसरा डोस जर आपण दिला तर 100% सगळीच कणसं भरणार असं एक माझा अनुभव असं मला वाटायला. एका डोसनं एवढा रिझल्ट आहे तर दुसरा डोस ज्या वेळेला आपण देतोय त्यावेळेला 100% खात्री की ही सुद्धा कणसं थोडंफार दाणं कमी जास्त भरतील पण सगळी कणसं भरणार एवढी गॅरंटी मला वाटू लागली. असा एक प्रकार दिसून आला आहे की एका दाणाला साधारण 4 फांद्या फुटलेल्या आहेत आणि त्या फांद्याला प्रत्येक फांद्याला कणीस लागले आणि ते कणीस दाणेदार झाले. तर ही बघा, ही मेन ताट आहे काय, तर त्याला ही 1 फुटवा आला आहे आणि हा 2 फुटवा आणि ह्या बाजूचा 3 फुटवा आणि ह्या इकडे लक्ष द्या, ह्या प्रत्येक फुटव्याला हवा एक कणीस आहे. प्रत्येक कणीस दाणेदार आहे, खालून पण कणीस यायला लागले आणि ह्या अजून ही फुटव्याच्या खालच्या बाजूला सुद्धा कणीस येऊ लागले आणि हे बघा, प्रत्येक ह्याला दाणे भरले, फुटव्याच्या कणसाला दाणे भरले. हा एक नवीन प्रकार थोडा दिसून आला आणि माझी ही पहिलीच वेळ आहे सेंद्रिय वापराची, ही माझी पहिलीच वेळ आहे आणि हे दिसायचं असं सगळं मक्याचं ही सुद्धा माझी पहिलीच वेळ आहे बघण्यात. मग आजोबा तुम्हाला काय वाटतं आता हे बघून? मला हे बघून माझ्या आयुष्यातली जी पहिली वेळ आहे बघण्यासारखी, 1-2 कणसं आम्ही पाहिलेली आहे तिथे, अशी एवढी कणसं बघायला म्हणजे ही पहिलीच वेळ आहे.
त्याला असं मग केलं कधीच फुटव फुटलेलं नाही ते शेतकऱ्यांनी जागरूक होऊन खात वापरा अशी आपली नम्रता त्यांना विनंती म्हणजे सत्ययुग यायला सुरुवात होणार आहे नाही बरोबर आहे कधी आम्ही बघितलंच नाही ऐंशी वर्ष बघा शेतकरी मित्रांनो परत एकदा दाखवते एकच ताट आहे आणि एका ताटाला हा जो फुटवा फुटलाय त्या फुटव्याला वरती शेंड्याला कणीस आलेला आहे त्याला पण दाणे भरलेले आहेत आणि फक्त एकच असं झाडाला आलेलं नाहीये इथं बघूया त्यांनी मला सात कणस दाखवलेले त्याला किती आहेत एक हे बघा दोन तीन असं प्रकार नाही पण आमच्या सहा सात सात इथं आहेत पुढे सात आहेत प्रत्येक ताटाला प्रत्येक लागले पाच सहा ही दोन आहे सात आठ कंस आहेत असे सहा सात सहा सात तर प्रत्येकच ह्याला लांबी बघा याची किती आहे माझा हात सरासरी 11 इंच लांबी कणीस हे बघा इथं दाखवा शेडजी पूर्ण माझा हात एवढं मोठं कणीस आहे आता धवन साहेबांनी आपल्याला जे काही रिझल्ट सांगितलेले आहेत एका ताटाला 9-9 कणस एका ताटाला 5-5 फुटवे आणि प्रत्येक कणसाला दाणे भरलेले आहेत एवढा अप्रतिम रिझल्ट फक्त एक डोस आंतरपिकाला सहज मिळाला म्हणून आलेला आहे त्यांच्याकडे जो आनंद बघतोय आपण त्या आजोबांकडं की हा अप्रतिम आहे की रिझल्ट सेंद्रिय खताचा हे सगळ्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतं वापरावीत आणि आपली शेती सुजलाम सुफलाम करावी शेती विषमुक्त करावी देश रोगमुक्त करावा आणि आपण या विवामाट कंपनीचे धन्यवाद मानूया की त्यांनी हे प्रोडक्शन आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जय हिंद जय विवामाट